नाशिक शहरामध्ये ईद पाठोपाठ आता गणेश विसर्जन मिरवणुकाही शांततेत पार पडणार असल्याची माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. नाशिक शहरामध्ये आज ईद ए मिलादुन नबी आणि उद्या गणपती विसर्जन असे दोन सण आपल्याला एकत्र येत आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक पोलीस पूर्णपणे सज्ज आहे. साधारण 3,000 अधिकारी अंमलदार यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. स्पेशल फोर्सेस जसे SRPF स्टेट रिझर्व पोलीस फोर्स, RCP रायट कंट्रोल प्लॅटून, QRT क्विक रिस्पॉन्स टीम्स, BDS आणि बॉम्ब डिस्पोजल डिटेक्शन स्क्वॉड्स हे तैनात आहेत. जे स्ट्रायकिंग फोर्सेस आमचे आहेत ते आम्ही एक्स्ट्रा स्ट्रायकिंग फोर्सेस बनवले आहेत. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर आपल्याला रिस्पॉन्ड करायचं झालं तर आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस 5 ते 7 मिनिटात पोचू शकतील अशा प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे. संपूर्ण जे दोन्ही मिरवणूक आहेत तर मिरवणूक मार्गामध्ये पूर्ण CCTV कव्हरेज आम्ही ह्या 2 दिवसासाठी केलेलं आहे. त्याचबरोबर ड्रोनवरून जे मिरवणूक मार्ग आहेत आणि त्याचबरोबर ज्या बाजूच्या गल्ल्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. गणपती मंडळांबरोबर आमच्या मीटिंग झालेल्या आहेत. कुठल्याही प्रकारे लेझरचा वापर होणार नाही अशा प्रकारे त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे. त्याचबरोबर सर्व सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहेत जसे नॉईज पोल्युशनबद्दलचे तर त्याचंही पालन करण्यासंदर्भातील आमच्या चर्चा झालेल्या आहेत आणि त्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद सर्व मंडळांतर्फे नाशिक शहर पोलीसला देण्यात आलेला आहेत. सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहेत सर्वोच्च न्यायालयाचे त्याचं पूर्णपणे पालन होईल ह्याकडे आमचं लक्ष आहे आणि त्याची खात्री आम्ही करू. त्याचबरोबर सर्व जनतेला आव्हान आहे की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा काही प्रॉब्लेम झाला आहे किंवा अशा प्रकारचे काही अफवा उठल्या किंवा सोशल मीडियावर एखादी पोस्ट आली तर आपण त्याच्यावर विश्वास करू नका. ती पोस्ट आमच्याकडे रिपोर्ट करा, आमच्याकडून खात्री करून घ्या. नाशिक पोलीस सर्व आपत्तींना किंवा आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जायला सक्षम आहे. आम्ही आमच्या आपल्याबरोबर आहोत. आपलं जे आत्तापर्यंत आपण जे आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि जे सहकार्य आपण केलेलं आहे त्याबद्दल आपले आभार आहेत आणि तसंच सहकार्य आणि प्रेम यापुढेही राहू द्या. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.